विषय आहे. इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी कधी जातीपातीचा नात्यागोत्याचा विचार केलेला नव्हता. महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या मावळ्यांना त्यांनी एकवटलं आणि त्याच्यातनं इतिहास निर्माण केला. हा आपल्या सगळ्यांना माहितीये. आज देखील महाराजांचा इतिहास ऐकल्यानंतर आपली छाती फुलून येते. मी हा निर्णय, मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता. मी अनेकदा आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं, वडीलदारांना सांगितलं. 2014 आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपूर्ण निकाल यायच्या आधीच भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये बाहेरनं पाठिंबा दिला. आपले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगण्यात आलं की काही दिवसांनी आपल्यालाही त्या सरकारमध्ये जायचं, परंतु कुठं काय खटकलं माहिती नाही. आम्ही फक्त वर्ण आदेश यायचे, आम्ही त्याची अंमलबजावणी करायचो. एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरायचो. मित्रांनो, मला पहाटे 5 उठून 6 कामाची सवय. मी अक्षरशः माझ्या मतदारसंघात 6 कामाला सुरुवात करतो आणि ते सातत्य मी आजपर्यंत टिकवलेलं आहे. त्याच्यामुळं मी कामाचा माणूस आहे. आज देशाचे पंतप्रधान देखील नरेंद्रभाई मोदी हे बघा 24 18 19 20 तास काम करत असतात. परदेशातनं आलं तरी जेटलॅक नसतं.